लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचं नाव जवळपास निश्चित झाले. त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आलाय. याचाच अर्थ शाहू महाराज छत्रपती यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आता पत्ताकट झालाय. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला देण्याचं मान्य केल्यानंतर शिवसेनेला कोणती जागा मिळणार यावर सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी शाहू महाराजांची यावेळेस भेट घेतली आणि त्यावेळेस महाराजांनी सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी दाखवली. फक्त शिवसेनेऐवजी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास अधिक बरं राहील अशी विनंती त्यांनी केली. मी जय पराजयाचा विचार करणारा नाही, पण मूल्यांसाठी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण सक्षमतेने उतरेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच दिवशी संध्याकाळी शरद पवार हे सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरमध्येच भेटले. शाहू महाराज छत्रपती यांच्यासह सर्वच नेत्यांनी एकत्र भोजनही केलं आणि शाहू महाराज आमच्याकडे येणार असतील तर आनंदच आहे अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी खुशीही व्यक्त केली. मात्र शिवसेनेची समजूत कशी काढायची असा प्रश्न उपस्थित होताच शरद पवार यांनी तिथूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन केला आणि ही जागा आपल्याला शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला द्यायची आहे असं स्पष्ट केलं. या सगळ्या घडामोडींमुळे शाहू महाराज यांची उमेदवारी ही आता निश्चित मानली जाते आणि ते देखील बोलताना तसे संकेतही देत आहेत. तर तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येईल असं शाहू महाराज कोल्हापूरच्या लोकांना सांगतायत. आणि ही ब्रेकिंग न्यूज ऐशोआरामासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणार आहे. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन सुद्धा लागणार आहे असं सुद्धा त्यांनी काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले. आता या सगळ्याच घडामोडींमुळे शाहू महाराज छत्रपती यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून पत्ताकट झालाय. महाविकास आघाडी की स्वराज्य संघटना असा पेस त्यांच्या समोर होता. मात्र 2009 मधील पराभवामुळे संभाजीराजे हे पुरेक्षा क्षमतेने निवडणुकीत लढत देतील की नाही याची खात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांना न वाटल्यानं त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांनाच गळ घातली. त्यामुळे शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसच्या पहिल्या यादीत होण्याची आता शक्यता आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यास अन्य मतदारसंघाची चाचपणी आता करावी लागणार आहे. तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.